वेलकम स्टुडंट वेलकम वेलकम विद्यार्थी मित्रांनो आजच्या वर्कशॉपमध्ये आपल्याला पहायचे आहेत इंग्रजी मधील इम्पॉर्टंट वर्ड ज्यांचा वापर इंग्रजी बोलायला शिकण्यासाठी करा वारंवार करावा लागतो इंग्रजी बोलत असताना वारंवार करावा लागतो त्या शब्दांचा अभ्यास आजच्या भागात आपण करणार आहोत चला तर पाहूयात कोणते शब्द आहेत ते पहिला शब्द आहे धिस टी एच आय एस धिस म्हणजे हा धिस म्हणजे ही धिस म्हणजे हे टी एच आय एस धिस म्हणजे हा ही हे याच्या नंतरचा शब्द आहे दॅट टी एच ए टी दॅट म्हणजे तो दॅट म्हणजे दॅट म्हणजे ते टी एच ए टी दॅट म्हणजे तो ती ते याच्या नंतरचा शब्द आहे दीज टी दी ई दीज म्हणजे हे दीज म्हणजे ह्या दीज म्हणजे ही

त्या याच्या नंतरचा शब्द आहे निगेटिव्ह ई जी ए व्ही ई निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी याच्या नंतरचा शब्द आहे इट आय टी इट म्हणजे ते इट म्हणजे त्या इट म्हणजे ती आय टी इट म्हणजे ते त्या ती याच्या नंतरचा शब्द आहे हियर आर ई -e -e. हियर म्हणजे येथे थे हियर म्हणजे येथे याच्या नंतरचा शब्द आहे देअर टी एच ई -e आर ई -e. म्हणजे तेथे थे म्हणजे तेथे याच्या नंतरचा शब्द आहे एसर ए डबल एस ई आर टी आय व्ही ईसरटिव्ह -E -E. म्हणजे विधानार्थी आर्थी म्हणजे विधानार्थी याच्या नंतरचा शब्द आहे नॉच एनओी नॉच म्हणजे नाही म्हणजे नाही याच्यानंतरचा शब्द आहे एस वाय ई एस एस म्हणजे हो एस म्हणजे हो याच्यानंतरचा शब्द आहे नंबर एन यू एम बी ई आर नंबर म्हणजे वचन नंबर म्हणजे वचन याच्यानंतरचा शब्द आहे जेंडर ई एन डी आर जेंडर म्हणजे लिंग जेंडर म्हणजे लिंग याच्या शब्द आहे अफर्मेटिव्ह ए डबल एफ आय आर एम ए टी आय ई अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आर्थी अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी वाय वाई डब्ल्यू एच वाय म्हणजे का वाय का आहे इंटरोगेटिव आई एन ई डबल आर ओ जी म्हणजे प्रश्नार्थी इंटरॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थी याच्यानंतरचा शब्द आहे ऑब्जेक्ट ओ बी जे ई -E सी टी ऑब्जेक्ट म्हणजे कर्म ऑब्जेक्ट म्हणजे कर्म याच्यानंतरचा शब्द आहे ओ टी एच -E ई आर आदर आदर म्हणजे इतर आदर म्हणजे इतर या नंतरचा शब्द आहे डू किंवा डज डू किंवा डज म्हणजे करणे डू किंवा डज म्हणजे करणे याच्या नंतरचा शब्द आहे फे -e। फेमिनिन एफ ई एम आय एन आय ई फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंगी फेमिनिन म्हणजे स्त्रीलिंगी याच्या नंतरचा शब्द आहे व्हेन डब्ल्यू एच ई एन व्हेन म्हणजे केव्हा व्हेन म्हणजे केव्हा याच्या नंतरचा शब्द आहे प्ल्युरल पी एल यू आर ए एल प्ल्युरल म्हणजे अनेक वचन प्ल्युरल म्हणजे अनेक वचन याच्या नंतरचा शब्द आहे वॉट्स डब्ल्यू एच एटी व्हॉट व्हॉट म्हणजे काय व्हॉट म्हणजे काय याच्या नंतरचा शब्द आहे पॅरेंट्स पी ए एन टी एस पॅरेंट्स म्हणजे आई वडील पॅरेंट्स म्हणजे आई वडील याच्या नंतरचा शब्द आहे वेअर डब्ल्यू एच ई आर ई वेअर म्हणजे कोठे हेअर म्हणजे कोठे याच्या नंतरचा शब्द आहे डेड डी आय डी दी, डी डीड म्हणजे केले डीड म्हणजे केले याच्या नंतरचा शब्द आहे हुम डब्ल्यू एच ओ एम हुम म्हणजे कोणाला हुम म्हणजे कोणाला याच्या नंतरचा शब्द आहे मेन एम ए आई एन मेन मुख्य मेन मुख्य शब्द है ऑक्जिलिरी एक्स आई डबल एल आई ए आर वाय ऑक्जिलिरी सहायकारी ऑक्सिलिरी सहायकारी शब्द है हु डब्ल्यू एच ओ हू म्हणजे कोण हू म्हणजे कोण याच्या नंतर शब्द आहे विच डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोणता विच म्हणजे कोणती विच म्हणजे कोणते डब्ल्यू एच आय सी एच विच म्हणजे कोणता कोणती कोणते याच्यानंतरचा शब्द आहे हाऊ फार एच डब्ल्यू एफ ए आर हाऊ फार म्हणजे किती दूर हाऊ फार म्हणजे किती दूर याच्यानंतरचा शब्द आहे प्रोनाऊन पी आर ओ एन ओ यू एन प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम प्रोनाउन म्हणजे सर्वनाम याच्यानंतरचा शब्द आहे सब्जेक्ट एस यू बी जे ई सी टी सब्जेक्ट म्हणजे करता सब्जेक्ट म्हणजे करता याच्यानंतरचा शब्द आहे हुज डब्ल्यू एच ओ एस ई हुज म्हणजे कोणाचा हुज म्हणजे कोणाची हुज म्हणजे कोणाचे डब्ल्यू -e. एच ओ एसई हुज म्हणजे कोणाचा कोणाची कोणाचे याच्यानंतरचा शब्द आहे हौ ओ डब्ल्यू हऊ म्हणजे कसा हऊ म्हणजे कसी हऊ म्हणजे कसे एच ओ डब्ल्यू हऊ म्हणजे कसा कसी, कसे याच्या नंतरचा शब्द आहे सेंटेन्स ई -E -E -E. सेंटेन्स म्हणजे वाक्य सेंटेन्स म्हणजे वाक्य याच्या नंतरचा शब्द आहे ऍक्टिव्हिटी ए सी टी आय व्ही आय टी वाय ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती ऍक्टिव्हिटी म्हणजे कृती याच्या नंतरचा शब्द आहे हाऊ मेनी डब्ल्यू एम ए एन वाय हाऊ मेनी म्हणजे किती संख्या हाऊ मेनी म्हणजे किती संख्या याच्यानंतरचा शब्द आहे ग्रॅमर जी आर ए डबल एम ए आर ग्रॅमर म्हणजे व्याकरण ग्रॅमर म्हणजे व्याकरण याच्या नंतरचा शब्द आहे वर्ड डब्ल्यू ओ आर डी वर्ड म्हणजे शब्द वर्ड म्हणजे शब्द याच्या नंतरचा शब्द आहे जे जी ए वाय डे म्हणजे दिवस डे म्हणजे दिवस याच्या नंतरचा शब्द आहे हाऊ मच एच डब्ल्यू एम यू सी एच हाऊ मच म्हणजे किती प्रमाण हाऊ मच म्हणजे किती प्रमाण याच्या नंतरचा शब्द आहे आन्सर एन एस डब्ल्यूई आर आन्सर म्हणजे उत्तर आन्सर म्हणजे उत्तर याच्या नंतरचा शब्द आहे लेटर एल ई डबल टी ई आर लेटर म्हणजे अक्षर लेटर म्हणजे अक्षर याच्या नंतरचा शब्द आहे क्वेश्चन क्यू यू ई एस टीआयन क्वेश्चन म्हणजे प्रश्न क्वेश्चन म्हणजे प्रश्न याच्यानंतरचा शब्द आहे हाऊ लॉंग एचओब्ल्यू एल ओ एन जी हाऊ लाँग म्हणजे किती वेळ हाऊ लाँग म्हणजे किती वेळ याच्यानंतरचा शब्द आहे चाईम सी आय ई टाइम म्हणजे वेळ टाईम म्हणजे वेळ याच्या नंतरचा शब्द आहे मॅस्क्युलिन यम एस सी यू एल आय एन ई -E. मॅस्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी मॅस्क्युलिन म्हणजे पुल्लिंगी याच्या नंतरचा शब्द आहे न्यूटर एनईयू ई आर न्यूटर म्हणजे नपुसकलिंगी न्यूटर म्हणजे नपुसकलिंगी याच्या नंतरचा शब्द आहे सिंग्युलर एस आय एन जी यू एल ए आर सिंग्युलर म्हणजे एक वचन सिंग्युलर म्हणजे एक वचन याच्या नंतरचा शब्द आहे मंथ एम ओ एन टी एच मंथ म्हणजे महिना मंथ म्हणजे महिना याच्या नंतरचा शब्द आहे कझन सी ओ यू एस आय एन कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण कझन म्हणजे चुलत भाऊ किंवा चुलत बहीण याच्या नंतरचा शब्द आहे व्हॉब ई आर -E बी व्हर्ब म्हणजे क्रियापद ई आर -E बी व्हर्ब म्हणजे क्रियापद याच्या नंतरचा शब्द आहे हेल्पिंग एच ई एल पी आय एन जी हेल्पिंग म्हणजे सहाय्यकारी हेल्पिंग म्हणजे सहाय्यकारी याच्या नंतरचा शब्द आहे इयर वाय ई इयर म्हणजे वर्ष वाय ई ए आर इयर म्हणजे वर्ष याच्यानंतरचे सर्व शब्द संपलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आपल्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाचा आहे याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे आपल्याला विनंती आहे आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा तसेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असतील तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन जे असतं त्या बेल आयकॉनलाही प्रेस करायला विसरू नका म्हणजेच आपल्याला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल